सो नमस्कार मंडळी, स्वागत करतो मी माझ्या चॅनल एके रिॲक्शनमध्ये. आणि आत्ता आपण करत आहोत 10x10x अजित आणि प्रणव आणि जाझी नानू. ओके, मराठी रॅप सॉंग 2019 आलेला आहे 22 सप्टेंबर, आणि 1700 व्ह्यूज झाले आहेत त्याच्यावर, 1746. सो या चेक करूया, 10x10 म्हणजे एक जे रूम असते त्याच्यावर असू शकते याच्या टायटलवरून वाटत आहे. सो बघू आपण काय वाटतं, चेक करूया. काय सीन, काय सीन, चेक चेक, काय सीन, काय सीन. आहा, 10x10 प्रोनॉन एजित जेझी नानू. ऐक मग, नमस्कार प्रेक्षकांचं आहे स्वागत. गाणे माझे ऐकून करा वेळेची सजावट, वाढवतो गाण्यामध्ये मी उत्साहाची आवक. जर हिप हॉप आहे बस तर म्हणा मला वाह. जरी असलो मी सीन मधून गायब, खरा कवी लिहिल्याशिवाय नाही रावत. स्पर्धेचा हा काळ त्याला नाही मी जुमानत. जर मी असलो गायब तर खरा जो कवी असतो तो लिहिल्याशिवाय मानत नाही. म्हणजे मी गायब असलो तरी माझं लिखाण चालू आहे. आणि त्यांनी ही पण लाईन म्हटली, जर हिपहॉप एक बस आहे तर मी त्याचा वाहक आहे, म्हणजे मी त्या बसला चालवणार आहे. सो या, गुड रेफरन्स. वेळेची सजावट, वाढवतो गाण्यामध्ये मी उत्साहाची आवक. जर हिपहॉप आहे बस तर म्हणा मला वाहक. जरी असलो मी सीन मधून गायब, खरा कवी लिहिल्याशिवाय नाही रावत. स्पर्धेचा हा काळ त्याला नाही मी जुमानत. वेळेच्या बंधनात नाही हीच माझी ताकद. सादर करतो अव्वल दर्जा कलाकारी. किलर माझा फ्लो, घेतो बीशची सुपारी. माझ्यासाठी माईक पाणाची पीक दाणी. प्रत्येक वर्ष आहे काही गोष्ट सांगणारी. गोष्टी ज्या आहेत अपरिचित, सुनियोजित आयुष्यात अनियमित परिस्थितीत. जे लोक अप्रभावित, लोक तेच खरे अपराजित. किती सही वर्ड प्ले करता यार तो, म्हणजे जो तो शब्दांसोबत खेळून राहिला ना. सुनियोजित कन्फ्यूज झालो, बट सही आहे भाई. तुम्ही एकदा अजून ऐका. कलाकारी, किलर माझा फ्लो, घेतो बीशची सुपारी. माझ्यासाठी माईक पाणाची पी दाणी. प्रत्येक वर्ष आहे काही गोष्ट सांगणारी. गोष्टी ज्या आहेत अपरिचित, सुनियोजित आयुष्यात अनियमित परिस्थितीत. जे लोक अप्रभावित, लोक तेच खरे अपराजित. लावून गेले कित्येक लोक तर्क वितर्क, खर्च करून आयुष्याचा जाणण्यात अर्थ. इथं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळा संघर्ष. जिभेवर ताबा आणि डोक्यावर बर्फ. बोलण्यावर नाही हवा कामात वर्चस्व. हृदयाच्या इंजिनात 100 अश्व. गस्त घालून करत आता भस्म. मनामध्ये उरलेलं इंधन सर्वस्व. तरी बंद टिकून असे चेहऱ्यावरच हास्य. हेच माझ्या मते खऱ्या सुखाचं रहस्य. 10x10 खोलीत जसं खिडकीचं महत्व. वास्तव एका पावलावरती मोरी, दुसऱ्या पावलावरती किचन. 10x10 खोली राहिलो भावात. भाई डीप वर्ड आहे भाई, काहीतरी वेगळं. माझा भाऊ एका पावलावरती मोरी, दुसऱ्या पावलावरती किचन. 10x10 खोली राहिलो भावा त्यात मी पण. जे पण पाहिले होते स्वप्न त्याला होते बंधन. तोडले सारे जेव्हा हिप हॉपला मी केले अर्पण. स्वतः हा संघर्ष हा छोटा हा कधी पण नव्हता. म्हणून माझ्या गाण्यामध्ये वाजलो नाही मी खोटा. घरातला मी तर मोठा, जो धरला रस्ता समाजासाठी तो नेहमी अनोळखी होता. कारण रडवेक्षण जणू ते अलका कुबल. लिहिले शब्द उजेडात लावून झिरोचा तो बल. पाण्याचा तो नळ, पावसात घर गळ. सहन ना झाले बनलो इनक्रेडिबल हल. प्रत्येक शब्दात वजन केला मी विषय खोल. आधी किंमत नव्हती आज वाढलाय मोल. अनुभवाचे हे बोल यात नाही कोणता झोल. सुखाच्या प्रवासासाठी भरले मी पण टोल. जीवा घोर प्रत्येकाच्या लागे कशा ना कशाचा पैसा. दारू मुलगी प्रेम कोणी आहारी नशेचा. मी तर व्यस्त स्वतःमध्ये पडला विसर जगाचा. अभिमानाने मी आहे आज अधीन कलेचा. सारे क्रियापद बनले मी हा करता. काहीतरी वेगळं मी फ्लो माझा भलता. गाठलं मी शिखर तुला आलं नाही चढता. बार्स मधली गती तुला येणार नाही धरता. करता तुला नाही का तुम्ही एकामेकाशी जरा करना मेहे. किती सही लाईन्स मारता यार, बहुत हार्ड. कलेचा सारे क्रियापद बनले मी हा करता.
काहीतरी वेगळं मी फ्लो माझा फलता काटलं मी शिखर तुला आलं नाही चढता बार्स मधली गती तुला येणार नाही धरता करता नाही का तुम्ही एकमेकाशी जरा करना मेहनत तू पण जास्तीची लावून स्वतः मधील वेगळेपणाचा घे तू शोध नाहीतर ऐक माझे गाणे आणि घे तू यातून बोध या मला रॅपसिनमधला एक हे आवडतं की म्हणजे जे रियालिटी राहते म्हणजे आपल्या लाईफबद्दल किंवा आपली जे आपण जे करता म्हणजे रिअल लाईफमध्ये जे चालू आहे ते एका सॉंगमध्ये सांगणं मला रॅपिंगमधलं सगळ्यात सही वाटते. आणि जे हिपहॉपमध्ये तुम्ही कोणती पण लँग्वेज यूज करू शकता म्हणजे ते शिव्या पण राहू शकते किंवा तुम्ही शुद्ध मराठी पण राहू शकते किंवा तुम्ही विदर्भातली मराठी पण बोलू शकता. जसे की मी आता वर्डिंग यूज करतो कधी माझे कधी मी शुद्ध बोलतो कधी गावठी वर्ड निघता असतो चालते आहे तेवढं. म्हणजे मी तर माझा चॅनल आहे म्हणून मी काही पण म्हणजे म्हणतो म्हणजे काही पण यूज करतो बट रॅपिंगमध्ये तुम्ही कोणती पण लँग्वेज यूज करू शकता. मी तरी आता इथं थोडं शुद्ध बोलायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही रॅपमध्ये असं नाही की तुम्ही काही पण बोलू शकता. आणि या गाण्याबद्दल बोलायचं असलं की हे गाणं इतकं डोप आहे म्हणजे तुम्ही जे 10x10 म्हणजे 40 किंवा म्हणजे एखाद्या रेंटने घेतलेल्या घरामध्ये जे छोटी रूम्स म्हणू शकतो आपण जे 10x10 असते आणि त्याच्यात जे लाईफ चालू असते आणि त्याच्यातून मग त्यावर लिहिणं हे खूप कठीण आहे बट मला हे सॉन्ग आवडलं आहे भाई. प्रणव त्याचं पण वर्स खतरनाक आहे आणि अजित तर भाई माझा भाऊ आहे तो एकदम सही वर्स मारला आहे त्याने पण. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर हे गाणं जाऊन चेक करा यार. याच्यावर फक्त म्हणजे कमी व्ह्यूज आहेत. हा सॉन्ग म्हणजे डिझर्व करते म्हणजे मराठी हिपहॉपमध्ये हे सॉन्ग डिझर्व करते लाईक्स नाही बट व्ह्यूज डिझर्व करते. बट माहीत नाही पब्लिकला पाहिजे भाई डान्सचे टीचर हे ते असे सॉन्ग्स पाहिजे जे कॉन्ट्रोवर्सिवल राहते आणि ज्या बाकी पब्लिक तुम्हाला माहीत आहे कोणाला कसे सॉन्ग्स आवडतात म्हणजे आता सगळं क्रिंज चालू आहे. सो या तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा नसेल आवडलं डिसलाईक करा. जास्त आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर पीस आउट.